नमस्कार, मी कुलदीप सोनी, छत्रपती संभाजी राजे आणि आजची तरुणी यावर मी बोलतोय. राजे, तुम्ही पुन्हा या, आम्हाला तुमची गरज आहे. का काय पुन्हा राजे? अरे, आपल्याला राजांची गरज आहे, पण राजाला खरंच आपली गरज आहे का? याचा विचार तरी केलेला आहे का? काय येणार पुन्हा राजे? गाडीच्या मागच्या बफरवर लावलेल्या भगव्या झेंड्याच्या स्टेडियमच्या स्टिकरवर उठलेला चिखल मिटवायला? अरे, लाज वाटायला पाहिजे. अरे, तानाजी 65 किलोची तलवार हातात घेऊन युद्ध लढत होते, आणि आपण 65 हजाराच्या गाडीवर स्टिकर आणि राजे लिहून त्यांची बरोबरी करायला निघालो आहे. अरे, केस वाढून दाढी वाढून गाडीवर भगवा झेंडा लावून तुम्ही राजाची बरोबरी करायला निघाला आहे. अरे, संभाजी राजांच्या पायाच्या नखाची सुद्धा आपण बराबरी करू शकत नाही. अरे, केस वाढून दाढी वाढून फक्त आपण कबीर सिंग दिसू शकतो, पण बनू सुद्धा शकत नाही, कारण की त्याच्यासारखं प्रेम करायची लायकी सुद्धा नाही आपली. त्याने आधी आपलं स्वतःचं करिअर बनवलं, नंतर प्रेम केलं, आणि आपण आधी प्रेम करतोय आणि नंतर करिअरच्या मागे लागतोय. केस वाढून दाढी वाढून हातावर आयलो विचान, कपाळावर चंद्राची कोर आणि शरीरामध्ये अपना डाय मायगेची टी शर्ट आणि तोंडात खर्रा असं व्यक्तिमत्व बनवाल तर खरंच राजे येईल? जरा तरी विचार करा. टिकटॉकवर 2K फॉलोअर, इन्स्टावर 2K फॉलोअर्स, FBवर 200 फॉलोअर्स, सॉरी माफ करा, पण मला एक सांगा, तुम्ही मेला तर तुमच्या मैत्रीला याच्यामधून किती येतील रे? मदर्स डेच्या दिवशी आईसोबत सेल्फी काढून आपण स्टेटस ठेवतो, हॅप्पी मदर्स डे, आणि तो जर मित्राचा बड्डे असला ना, तर आपण सर्व मित्रांना एकत्र करून त्याचा बड्डे सेलिब्रेट करतो, छान मोठा केक कापतो, मस्त एन्जॉय करतो. तसंच सेम आईच्या बड्डेच्या दिवशी मित्रांना बोलून कधी तिच्यासाठी केक कापला आहेत का? अरे, जयंती साजरी करायसाठी पावती फाडता, कधीतरी गरजू व्यक्तींना मदतीसाठी पावती फाडलेली आहे का? या सर्व एकत्र येऊन आणि मदत करा त्यांची. हे सर्व कराल तरच राजे येईल, आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू नाही, आनंद अश्रू बाहेर पडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.